या महिलेचं नाव आहे काजल निषाद आणि ही महिला चर्चेत आहे. ती थेट मुख्यमंत्र्यांविरोधात त्यांच्याच बालेकिल्ल्यात निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे एक मोठी खेळी विरोधकांकडून खेळली गेली आहे. ती ही थेट मुख्यमंत्र्यांविरोधात. हा संपूर्ण प्रकार काय पाहूयात. तर काजल निषाद ही एक अभिनेत्री आहे. भोजपुरी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली काजल निषाद ही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना पुन्हा मैनपुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पण डिंपल यादव यांच्यापेक्षा काजल निषाद चर्चेत आल्यात, कारण त्याआधी एक नव्हे तर 3 वेळा त्या निवडणूक लढल्या आहेत. तिन्ही वेळा त्या पराभूत झाल्या आहेत, तरीही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तीही गोरखपूर या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या होम पिचवर. त्यामुळे सपाने थेट योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यात मोठी खेळी करत एका अभिनेत्रीलाच मैदानात उतरवलं आहे. विशेष म्हणजे सध्या गोरखपूरचे खासदार या अभिनेता असलेले रवी किशन आहेत, त्यामुळे अखिलेश यादव यांनी तिथे एक अभिनेत्रीस मैदानात उतरवल्याने चर्चा रंगली आहे. कोण आहेत काजल निषाद? काजल निषाद या मूळच्या गुजरातच्या असून अभिनय क्षेत्रात त्यांनी मुंबईतून काम करण्यास सुरुवात केली. TV सिरियल आणि भोजपुरी चित्रपटात त्यांनी प्रामुख्याने काम केलंय. काजल यांनी भोजपुरी चित्रपट निर्माते संजय निषाद यांच्याशी लग्न केलं आणि त्या गोरखपूरच्या रहिवाशी झाल्या. आता त्याच गोरखपूर मतदारसंघातून काजल निषाद या सपाच्या लोकसभेच्या उमेदवार असतील. याआधी काजल निषाद या काँग्रेसमध्ये होत्या. त्यांनी 2012 गोरखपूर ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढवली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून समाजवादी पार्टीत प्रवेश केला. 2022 त्यांनी कॅम्पियरगंज या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. तिथेही त्यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर 2023 गोरखपूर महापौरपदाची निवडणूक त्यांनी सपाकडून लढवली, पण तिथेही भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे विधानसभा आणि महानगरपालिका अशा 2 सलग निवडणुका हरल्यानंतर थेट लोकसभेच्या रिंगणात त्यांना उतरवण्यात आले. तेही भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये. गोरखपूरमध्ये निषाद समाजाची मोठी संख्या आहे, त्यामुळे सपाकडून काजल निषाद यांना तिकीट दिलं गेल्याची चर्चा आहे. शिवाय तिथे काजल निषाद या सक्रिय सुद्धा आहेत आणि प्रसिद्धही असल्यामुळे रवी किशन यांच्या विरोधात सेलिब्रिटी चेहरा मैदानात उतरवण्यात आला आहे असं बोललं जात आहे. आता काजल या मतदारसंघात काही किमया करतात का? याआधी गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ अनेक वर्ष खासदार होते. त्याच गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर सपाचा खासदार निवडून आला होता. आता अशीच किमया काजल या करतात का, की चौथ्यांदा त्यांचा पराभव होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच या उमेदवाराविषयी आणि UP सुरू झालेली निवडणुकीची तयारी याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा.